अमरनाथ तालुका के ब्राह्मण करौले गांव में हाल ही में संपन्न हुए श्री बांदनेश्वर महादेव मंदिर के वर्धापन दिन के उपलक्ष में ठाणे जिले के वारकरी संप्रदाय के लोग बड़ी संख्या में उपस्थित थे। भाषा प्रभु जगन्नाथ महाराज पाटिल के कीर्तन और प्रवचन से ब्राह्मण करौले गांव की धरती पवित्र हो गई थी। दो दिनों तक चले इस भक्ति में वर्धापन समारोह में वारकरी संप्रदाय के भक्तों ने सामुदायिक हरिपाठ, भजन कीर्तन, पूजा अभिषेक किया और महाप्रसाद का लाभ उठाया। हरिभक्ति पारायण वैराग्य पाटिल और पद्मकर पाटिल की परंपरा के अनुसार ह ब फ नरेश पाटिल के नेतृत्व में यह वर्धापन उत्सव संपन्न हुआ। इस अवसर पर इस भक्ति में समारोह का हिस्सा बनने के लिए द्वारली गांव के पूर्व जिला परिषद सदस्य संजय चिकनकर, डोंबेली से यशवंत पाटिल, गोरपे गांव से भोलानाथ पाटिल, जगन बोराड़े, जिला परिषद सदस्य श्याम पाटिल, जिला परिषद सदस्य संजय राणे आदि वारकरी संप्रदाय के लोग उपस्थित थे। वडिलोपार्जितपासून आम्ही हा कार्यक्रम घरी करायचो। ग्रुप एकादशी असायची आमची, जो 25-30 वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही घरी करायचो आणि वडिलांच्या इच्छेनुसार आम्ही इथे बांदनेश्वर महादेव मंदिर बांधलं आणि हा तिसरा वर्धापन दिन आहे आणि सलग तिसऱ्या वर्षी ही कीर्तन सेवा आमचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण जयनाथ पाटील यांच्याकडे सुपूर्द असते आणि मला वाटतं ह्या बाबतीत तेच थोडी सविस्तर माहिती देऊ शकतील। वारकरी संप्रदायात श्री मलंगड़ामध्ये जो पसरला त्यामध्ये आत्ताच श्री भक्तपरायण जगन्नाथ खडक यांनी सांगितलं की करौले गावचं योगदान, त्यातल्या त्यात पाटील घराण्याचं योगदान खूप आहे। हा या घराण्याचं वैशिष्ट्य असं आहे की या घराण्याचं दातृत्व कर्तृत्वाने हा परिवार नेहमी पुढेच राहिलेला आहे आणि जेव्हा जेव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला ब्राह्मण करौले गावच्या पाटील घराण्याचा निश्चित उल्लेख होईल अशी मला खात्री आहे। एक समाधानी समाज आज मानतो, यामध्ये वारकरी संप्रदायाचं मोठं योगदान आणि वारकरी संप्रदायाचा ठाण्याचा जो इतिहास आहे त्यामध्ये ब्राह्मण करवल्याचा जो पाटील परिवार आहे त्या परिवाराचं योगदान फार मोठं आहे। म्हणजे आमच्या बंजोबांपासून इथे वारकरी परंपरेची ही सेवा चालू आहे। आमचे आजोबा या परिसरातले सर्वोत्कृष्ट पेटीवादक होते, पद्मकर पाटील, तुळशीराम बुवा दीक्षित यांच्याकडून त्यांनी पेटीवादनाची कला अवगत करून घेतली आणि घरापासून सगळीकडे वारकरी विचार पसरवला। म्हणजे ह्या परिवारातला प्रत्येक सभासद हा जन्मता वारकरी, ज्याला केलं जातं नवल नाही, या घरी जी कामाला मंडळी येते ती माणसंसुद्धा वारकरीच असतात।